म्हणजे माझ्याकडे मॅक्सिमम क्लायंट आर बी द माल पार्टनर कारण फिमेल पार्टनर डिमांड बेडरूम मध्ये या इरेक्शन पाहिजे इतक्या वेळात हे करा तर खरंच जी स्पॉट नावाचं काही असतं का आणि स्त्री पुरुष दोघांमध्ये असतं का नाईन्टी नाईन पर्सेंट येणारच आहे फेक करतात ऑर्गायचं तुम्हाला एक बॉयफ्रेंड पाहिजे त्यांना सेक्स करायचंय गुगल सुद्धा विचारतं ना

किंवा सेक्स बद्दल स्त्रियांच्या मनाचे काही प्रश्न असतात ज्या काही समस्या असतात त्या सगळ्याविषयी आज आपण गप्पा मारण आहोत पुन्हा एकदा मी आमंत्रित केलंय डॉक्टर सबियाला हाय पुन्हा एकदा तुझं खूप खूप स्वागत आणि मागच्या वेळेला जशा आपल्या अतिशय गप्पा रोवलेल्या होत्या मस्त पैकी तसंच पुन्हा एकदा होईल याची मला खात्री आहे आजचा आपला विषय आहे स्त्रियांचा ऑर्गॅझम आणि त्याच्यातल्या समस्या किंवा त्याचं जे काही एकूण चित्र आपल्याला दिसतं सिनेमामध्ये असे प्रत्यक्ष जगण्यामध्ये जे प्रश्न बायकांना जाणवतात ह्या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत आणि पूर्ण एक सिरीज आम्ही ह्या एकूण स्त्रियाची सेक्शुआलिटी ह्याच्यावरती करतोय डिस्क्रिप्शन मध्ये बाकी एपिसोडच्या लिंक्स आहेत त्याही जरूर बघा पहिला प्रश्न अर्थातच तिथूनच सुरू करते थेट भेट mm. की बायकांचा ऑर्गॅझम हा पुरुषांपेक्षा डिलेड असतो किंवा तो पटकन येत नाही असं सर्वसाधारण म्हटलं जातं तर ही सगळ्या कायम गैरसमज तर खूप आहे माझा आवडता विषय आहे मुक्ता आणि हो पुरुषांचे ऑर्गेझम आणि स्त्रीचे ऑर्गॅझम ह्यामध्ये खूप फरक आहे कारण मे बी देवानी बनवलेलं आहे हे स्ट्रक्चरच तसं आहे पुरुषांमध्ये जो अवयव ज्याला रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे दॅट इज हँगिंग आउट ऑफ द बॉडी ते शरीराच्या बाहेरच आहे इझिली एक्सेसिबल आहे आणि त्याला मल्टीटास्किंग दिलेले आहे रिप्रोडक्शन आहे प्लेजर आहे युरिनेशन तिथून होतं इजॅकुलेशन तिथून होतं पण तेच रोल असलेलं नुसतं एकच रोल दिलेले आहेत आम्ही असं म्हणजे इफ आय नीड टू शो यू त्याला आम्ही क्लॅटोरस म्हणतो म्हणजे व्हॉट इज पेनिस टू अ मॅन इज क्लॅटोरस टू वुमन म्हणजे जेव्हा आईच्या पोटात बाळ जेव्हा तयार होत असत तर ज्या टिश्यू पेनिस तयार होत त्याच तयार न फक्त त्याला नंतर हार्मोनल त्याच्यामध्ये स्त्रीमध्ये आर्मोनल प्रमाण वेगळं असतं बरोबर पुरुष मध्ये सो देर इकड टू पेनिस विच इज हँगिंग आउट ऑफ द बॉडी आणि हे शरीराच्या आत आहे ना oh. शरीराच्या आत आहे दडलेले लपलेलं गुपिता सारखं आहे ते त्याच्यावर न बोललं जातं ना त्याची अनॉटॉमी माहिती म्हणजे मेडिकल कॉलेजचं आत्ता म्हणजे दोन हजार चोवीसच्या सिलेबस पण फर्स्ट इयरचं पुस्तक तू जर उघडलंस तर क्लिटोरियस वर मोठून पाच किंवा सहा ऑर्गन इज अर्थिंग टू गो विथ रिपोडक्शन बरोबर इट हॅज ओनली टू डो विथ प्लेजर म्हणजे आठ हजारपेक्षा जास्त नर्स ज्याला आहेत ते ऑर्गन आणि त्याची जर रचना तू पाहिजे दिस इज द वल्वा आणि हे असं तिथे आहे तर हे फक्त टीम आहेत बरोबर बाकी फुल हे आत आहेत आणि इन जनरल एक्स इज इक्वल टू पी एन टू वी हा फॉर्म्युला चालतो म्हणजे काय पेन इज गोइंग हिअर आता कितीही हार्ड कितीही एरेक्ट ते ऑर्गन इथे आत जात असेल तर दॅट ऑर्गन इज गेटिंग प्लेजर ह्या पिचर्या केसला काहीही त्याच्या जोर त्याचे संवेदना ह्याला नाही पोचत म्हणजे त्याचं फ्रिक्शन ह्याला नाही पोचत स्त्रीला प्लेजर येत नाही आता हे टीप इथं आहे ह्याला इथे हुड असते अशी ही हुड जोवर मागे केली जात नाही ह्याला जोवर स्पर्श होत नाही डिरेक्ट विथ लुप्रिकेशन इम्पॅक्ट हे कधीच ड्राय केलं नाही गेलं पाहिजे आता हे एवढं सगळं मला कुठल्या सिलेबस मध्ये शिकवले शिकवलंय त्यामुळे स्त्रीला सी चाळीसशे पन्नासशे पर्यंत असं काहीतरी आहे की जिथं हात लावला तर छान वाटू शकतंय मला पण शरीरात एक ऑर्गन त्याच्यासाठी फक्त हेच हे माहीत नसतं त्यामुळे आणि आणि ऍक्सेस नसल्यामुळे कसं आहे माहिती नाही exactly. पोहोचल्यावर काय फील हो तेही माहिती नाही स्वतः केलेलं माहीत नाही स्वतः केलं नाही त्यामुळे पार्टनरला कसं सांगायचं तेही माहित नाही सो बेसिकली माझेच नसणं इज द बिगेस्ट प्रॉब्लेम याला जोडून ना म्हणजे खूप सिनेमांमध्ये किंवा तू जर टीनेज कंटेंट किंवा यंग ऍडल्ट कंटेंट जर तू बघितलास की ज्याच्यामध्ये पुस्तकं आहेत आता ऑनलाईन पण खूप म्हणजे टेक्स्च्युअल कंटेंट पण खूप या सगळ्या संदर्भात वाचायला मिळतो जी स्पॉट हा शब्द अत्यंत पॉप्युलर असतो अशा सगळ्या स्टोरीज असतील किंवा सिनेमे असतील किंवा याच्यामध्ये तर खरंच जी स्पॉट नावाचं काही असतं का आणि स्त्री पुरुष दोघांमध्ये असतं का आता स्पॉट म्हटलं तर कसं झालं ग तुम्ही एकच पॉइंटच बोल बरोबर मला असं मी स्त्री आहे फाय फिट फोर इंच माझं शरीर आहे वरून खाली स्किन नावाचं एक ऑर्गन आहे मला इथं केस केल्याने छान वाटेल मला कोणीतरी फक्त हात धरून बरोबर बसलाय तो डोळ्यात डोळे घालून बघतोय तरी मला छान वाटेल एखाद्या टेक्स्ट मेसेज मला छान वाटेल सो व्हॉट ट्युबुलेट्स मी इज लाईक इन्फिनिटी खर त्याला एका स्पॉट पर्यंत म्हणजे या अख्ख्या रूम मध्ये एक काळ काहीतरी डॉट आहे ते म्हणजे जी स्पॉट जर सांगून ठेवलं म्हणजे तुम्ही पूर्ण इंटिमेट ऍक्ट मध्ये ते कसं पोचाय जाऊ तिथं तुमचं लक्ष असणार आहे कामसूत्राच्या लिटरेचरच्या हिशोबाने तरी काहीतरी बावीस अशा स्पॉट्स आहेत पण ते काय बावीस स्पॉट शोधत शोधत सेक्स करायचा नसतो ना करता करता ते एक्सप्लोर होत बरोबर यू रिच दॅट वेल एन्ड फाईट इफ यू डोंट रीच दॅर वेल एन्ड फाईट कारण जी स्पॉटला पोहोचणं हा उद्देश नाही आहे ना एंटिमेसी कड का प्लेजर देणं किंवा ते अरावजल आणणं हा प्लेजर आहे आणि अरावजल आणण्यासाठी करता करता जर जण स्पॉट झाला तर फंटास्टिक कारण मेडिकली स्पीकिंग मुक्ता असा एखादा स्पॉट नसतो असतो ऍज ए नाव सेड दिस इज द स्पॉट बट दिस इज अन ऑर्गन त्याचं एक टिप बाहेर आहे म्हणजे ह्या टेप्लस सगळं केलं तर सेक्स होणार आहे का म्हणजे आता डॉक्टर सभियाचा पॉडकास्ट पाहिला आपण चांगलं काहीतरी टॉय आणलं आणि आपण आता तिथे फ्रिक्शन द्यायचं म्हणजे ऑनलाइन होणार आहे तर हे इतकं सोपं असतं असं झालं नसतं इट इज इट इज टू बी एक्सप्लोअर्ड इट well कान बी वेल डिफाईन्ड की असं केलं म्हणजे असं होणार केलं म्हणजे इथं होणार आणि त्याच्याने होतं काय मुळात तर खास स्पॉट स्त्रियांमध्ये तर वरती ग्लॅन आहे मेंदूमध्ये पिट्युटेरी ग्लॅन आहे तो ती सिग्नल रिलीज करतो oh. तो जो सिग्नल रिलीज करत नाही मुक्ता तुम्ही वाटेल ते करा ते काहीही प्लेजरचा पीस सुद्धा त्या स्त्रीला पोहोचत नाही कारण ना पुरुषांमध्ये इट्स लाईक फायर आणि चालू होत इट स्टार्ट फ्रॉम डाऊन टू अप आणि ते पटकन चालू होतं पटकन वेचतं पण बायकांमध्ये इट इज टू मी स्टिम्युलेटेड इथं माझ्या मेंदूमध्ये तो माणूस किती आहे माझ्या हृदयामध्ये तो माणूस किती आहे अँड इट इज लाईक बॉइलिंग वॉटर आणि मग ते पाणी गरम होत 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 ते फुल हंड्रेड डिग्रीला पाणी बॉईल होणार म्हणजे काय माझं प्लॅजे वरून खाली जात आहे ते एकदा का फुल बॉईल झालं ना ते चार पाच दिवस आहेत बी ना बी मिक्स लाईट मला असं छान वाटत राहतं मला असं वाटतं की माझ्या आत एवढं प्रेम आहे आणि हे सगळं करायला म्हणजे मला काय केलं मी मुक्ता छान वाटतं हे करायला माझ्या शरीराला मी किती एक्सप्लोअर केलंय एक्झॅक्टली हे खूप गरजेचं आहे ना म्हणजे माझा मेटापोरिकली म्हणायचं समजा पणती आहे त्याच्यात वाट आहे आणि मी वाट बघते कोणी ते येऊन प्लास्टिक लावणार आणि ते पेटणार पण त्यात तेल असतं ना ते तेल असलं पाहिजे माझ्या शरीरात प्रेम असलं पाहिजे आय हॅव टू बी एन लव्ह विथ माय सेल्फ मी ती पणती ती ते प्रेम तेव्हाच ती लागेल जेव्हा मी त्याला ओलं ठेवलेलं आहे मी जर त्याला ओलच नाही ठेवलेलं आहे डॅन शाहरुख खान, खान दस प्लेजर तो यू कम्झ्लेजर नाही आहे सो इट बिगिन्स फ्रॉम यू यू एक्सप्लोर युअर बॉडी एकदा एक्सप्लोर केलं काय केलं मला छान वाटतं पार्टनर मग ते जे स्पॉट चा असो नसो काय फरक पण तू आता जे म्हणालीस ना की वरून सुरू होतो बायकांचं ब्लेझर तर हे खरंच आहे का कारण अनेकदा बघ आता नवीन आजच्या पिढीच्या ज्या तरुणी आहेत तर त्यांच्यात अनेकदा असं आपण बोलताना ऐकतो की नाही की वन नाईट स्टँड हु केअर्स प्रेम आहे का नाही हु केअर्स रिलेशनशिप मध्ये आहे का नाही इट्स जस्ट अ फ्रेंड्स ऑफ बेनिफिट हा हे सगळे एक्झॅक्टली हे सगळं खूप कॉमन बोललं जातं तर हे कितपत खरं आहे की बाईचं जे काही प्लेजर आहे त्याचा प्रवास मेंदूपासून किंवा तिच्या भावनांपासून सुरू होतो का शरीरापासून सुरू होतो खरं सांगायचं तर मी अजून पण हेच म्हणेन खरं लेजर ऍक्ट साठी काही इमोशन्स लागणार नाही ऍक्ट करण्यासाठी तुम्हाला कुठलंच काही लागत नाही स्त्रीला तर काहीच लागत नाही फेक ऑर्गॅझम नाईन्टी नाईन पर्सेंट येणारच फेक करतात ऑर्गॅझम <laughs> तुम्हाला एक बॉयफ्रेंड पाहिजे त्यांना सेक्स करायचंय तुम्हाला त्याला नाही कोणायचं नाही सो कम डू इट अँड व हे झालं ऍक्ट ह्या ऍक्ट मध्ये तुमच्या शरीरात रत्तीवरचं ऑक्सिटोसिन रिलीज होत नाही ऑक्सिटोसिन इज अ नव हार ते हार्मोन खोटं नाही बोलू शकत ते तेव्हाच ते रिलीज होतं जेव्हा मला खरंच काहीतरी आकर्षण वाटतंय खरंच काहीतरी फिलिंग आली मग हा केमिकल एकदा रिलीज झाला तरी इथं थांबायला नाही पाहिजे कारण माझं म्हणणं आहे वन टाईम जे असतं वन टाइम कॅज्युअल सेक्स कि ऑफ फ्रेंडशिथ बेनिफिट एखाद्या माणसाला भेटून मला ते केमिकल रिलीज आहे आणि ते केमिकल रिलीज झाल्यामुळे त्या माणसाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन प्रेमाचं होतं ट्रस्टचं होतं तुम्हाला छान वाटायला लागतं तुम्हाला अगदी ॲडिक्शन कसं दारू तुम असतं तसं त्या माणसाचं होतं बिकॉज दॅट पर्सन वेन यू सी द पर्सन लिसन टू हेम टच हेम ऑक्सिटोसिन रिलीज होत आहेत पण रियालिटीचे हे असतं हे वन टाईमपर्यंत ठीक आहे पण केमिकल रिलीजेस वर नाती टिकलं खरं नाती टिकायला व्हॅल्यू मॅच होतात का बिलीफ मॅच होतात का कल्चर मॅच आहे का तुमचे थॉट प्रोसेस मॅच होतात का हे तिथं जातं गणित सो ओनली फॉर प्लेजर

कधी एंटिमेसी कमी झाली तर नात्यावर आणि कधी नात्यामध्ये वर खाली झालं तर मग त्या एंटिमेसीचा फायदा होतो टू बी माइंडफुल तुम्ही काय अपेक्षा करताय कारण सेक्स जन विदाउट एनी पर्पज इज जस्ट अन ऍक्ट बरोबर कारण त्याला काही पर्पजच नाही आहे आणि जेव्हा तुम्ही त्याला एक उद्देशाने म्हणजे त्याच्या मागे काहीतरी तुमची थॉट प्रोसेस आहे पार्टनरची थॉट प्रोसेस आहे मग जेव्हा तुम्ही करता त्याला आपण प्रेम म्हणतो ना बरोबर काय त्या जनावरांमध्ये आणि तुमच्यामध्ये काही फरक काय फरक तू सेक्स कोच म्हणून इतकी वर्ष काम करते आहेस तुझ्या अनुभवावरनं फेक किती करतात बायका मी तर आणि ते जस्ट बिकॉज त्यांना माहितीच नाही हो अगं माहिती नाही आणि बिचारा आणि असं नाही की ते पण करतात समोरचा पाठवत का मन लावून जीव लावून तुमच्यावर सध्या प्रयत्न करतो त्यांना असं बानी वाटावं वा, त्यांना असं समाधानी वाटावं म्हणून तुम्हाला माहितच नाहीये काय केल्याने मला अर्ध्याचं होतं असता तर तुम्हाला त्या पार्टनरला खुश करण्याच्या चकमीत तुम्ही ते सुरुवातीच्या दिवसात ते सुरू करता पण दॅट हॅपन्स की पार्टनरला असा सिग्नल जातो की हे केलं म्हणजे हिला छान वाटत आहे सो बेसिकली नातं तर ना अशा एक ऑर्गॅझम्सवर तर डिपेंडंट नसलंच पाहिजे तू जे केलं ना मला खूप छान वाटलं रे पण मला ना असं असं काहीतरी प्लेजर सारखं नाही केलं आपण करायचं का अजून थ्रू एक्सप्लोअर आपण याच्यावर बोलायचं का रे आपण तु कोणाला कन्सल्ट करायचा कन्सल्ट करायचं का हे कन्व्हर्सेशन जास्त इंटिमेट असतात आणि जर ही स्पेस नसेल डायरेक्ट फेक ऑर्गॅझम्स वाल्या स्टेजला असेल तर चेक व्हॉट सॉर्ट ऑफ रिलेशनशिप आर पण असे कपल्स येतात तुझ्याकडे ज्यांच्या हे लक्षात येतं की आपण हे सगळं फेक हो खूप खूप आणि ते प्रामाणिकपणे एक्सेप्ट पण करतात की मॅडम हे असं क्लिटोरिस आहेत हे असं काहीतरी करायचं असतं हे आम्हाला माहितीच नाही आणि वर प्रॉब्लेम असा होतो म्हणजे अनफॉर्च्युनेटली जेव्हा मी स्त्रियांना सांगते की तुमचा अवयव आहे हो ना तुम्ही खाली वाकून पाहिलंय का वा। म्हणजे मॅडम ते इतकं गाण असतं ते काय बघायचं हा कानी बघायचं जिथून तुम्ही जन्माला आला जिथून तुमचा पार्टनर आज जाणार आहे आणि जिथून तुम्ही एखाद्याला जन्म देणार आहे आणि जिथं प्लेजरचे सगळे मॅक्झिमम नर्व जिथं आहेत त्या ऑर्गनला रिस्पेक्टफुली बघा आणि आपल्याच शरीरातल्या आपल्याच ऑर्गनला आपल्याच गोष्टांनी हात लावायला जर तुम्हाला ते गाण वाटत असेल तर त्यू गोन डिझर्व प्लेजर तुम्ही कष्ट घेतले पाहिजेत ना ग आणि माझी प्लेजर किंवा माझा प्लेजर जे काही असेल ती पार्टनरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यांनीच केलं पाहिजे मॅडम मग त्याचं कामच काय असं नसतं ना दिस इज व्हेरी म्हणजे मला असं वाटतं हा फार व्हॅलिड पॉइंट आहे आणि हा नॉर्मली सगळ्या कपलमध्ये असतो की ती समोरच्याची जबाबदारी आहे ती बाई असेल ना तर पुरुष असेल माझ्या पार्टनरची जबाबदारी माझी काहीच जबाबदारी नाही हे खूप मला वाटतं कंडिशनिंग पण आहे खूप असतं हो ना ग आणि मग मेल पार्टनर वर खूप प्रेशर असतो म्हणजे माझ्याकडे मॅक्झिमम क्लायंट आर हरॅस्ड बायमेल पार्टनर कारण फिमेल पार्टनर डिमांड बेडरूम मध्ये या इरेक्शन पाहिजे हे करा का तर माझ्या सहा फ्रेंडच्या आम्ही किटीमध्ये बसलो होतो मग त्यांनी सांगितलं की माझा नवरा एका तीनदा करतो त्यांनी तीनडा केलं तुम्हाला किती प्रेशर झालं बिकॉज युअर हॉटनेस ऑर हाऊ मच आर यजिंग टू युअर पार्टनर ह्याच्यावरनं तुमची आयडेंटिटी ठरली जात नाही आणि मेन पोईन अन्झायटी आणि त्यांना वेळ परफॉर्म करावं लागतं बेडमध्ये आणि स्टेज म्हणणं त्यांनी पण परफॉर्म करायचं मलाही सुख द्यायचं म्हणजे हे काय जमचं मैदान नाही ना बेडरूम तुमची किंवा इतकं कॅल्क्युलेशन करू ही गणित येते आणि मग जेव्हा मी त्या क्लायंटला विचारते की मॅम तुम्ही एक्सप्लोर केलंय का म्हणे हे गाण असतं मॅम हे असं सगळं कसं तुम्ही सांगता मग जे तुम्ही म्हणजे तुम्ही शॉपिंग स्वतः करू शकता तुम्ही साड्या स्वतः निवडू शकता तुम्ही किटीला स्वतः जाऊ शकता तुम्ही पार्लरला स्वतः जाऊ शकता तिथं तुम्ही सगळं आत्मनिर्भर भारतचं आपण आणि गाठतोन इट कम्स टू प्लेजर यू आर नॉट इवन रेडी टू अटेम्प्ट इट आणि ट्रस्ट मी ऑरगॅनजमचं इतकं सुंदर बेनिफिट आहेत आय एम फोर्टी सेवन ग आय डोम टू बिट अँड आय एम इन अ व्हेरी गुड सेक्शुअली ऍक्टिव्ह मॅरिड लाईफ वेअर माय पार्टनर डज गिव्ह मी प्लेजर पण तो दरवेळी अवेलेबल असेल का नाही मग एखाद्या दिवशी मला खूप अर्थ आली सो आय कॅन यूज माय आय कॅन विथ मी माझी भूक त्या दिवशीची माझी शारीरिक भूक ही स्वतः पूर्ण करून घेऊ शकते ना त्याच्यात आय अग्री रिलीजियस बिलीफ असतात कल्चरल बिलीफ पर्सनल बिलीफ मी नाही करत आहे पण निदान तुम्ही ऍक्सेप्ट केलं पाहिजे की हे मी स्वतः करून घ्यायला तयार बरोबर मग तिथून पुढे चर्चा होणार ना राईट right. तुम्ही स्वतः जेव्हा करणारच नाहीये तर मग वर्षानुवर्ष जातील तुमचं जा सो कॉल्ड हायपोथेटिकल जी स्पॉटला हायपोथिटिकल अँड यू वॉन्ट पार्टनर टू नय गेट इट विदाउट एनी जी पी एस आणि त्यांनी तिथे गुगल सुद्धा विचारत ना गुगल सुद्धा कुठे जाय सेट सर त्याश तुम्ही काय टाकणार काय टाक इथेच ना अजून एक मला नेहमी पडणारा प्रश्न Uh, की कारण बघ माध्यमांमध्ये पर्टिक्युलरली सिनेमांमध्ये जिथे अडल्टीज असतात एटीन प्लस त्याच्यामध्ये रिलेशनशिप न्यूडिटी असते सेक्शुअल कंटेंट असतो अशा मध्ये ना अनेकदा uh, दोघांचा क्लायमॅक्स <laughs> हा एकाच वेळेला आलेला आहे हे दाखवण्याचं जे काही चित्र रंगवण्याचा पद्धत आहे तर वस्तुस्थिती काय असते आणि uh, जर uh, बायकांचा ऑर्गॅझम हा मुळातच डिलेड आहे किंवा तो येण्याची प्रोसेसच वेगळी आहे तर एकाच वेळेला सगळ्यांचं दोघांचं झालं हे जे काही आहे हे खरंच होऊ शकतं का आणि ही वस्तुस्थिती काय असते हे आवित सांगायचं तर हे खरं होत पण हे ऐसा असं नाही कारण मी जसं तुला सांगितलं असे दिस इज ओनली द दीप हे एवढं आत आहे म्हणजे ज्याला आम्ही पेनिट्रेटिव्ह ऑर्गॅझम वाटतो जिथं पेनिस पेनिट्रेटिंग अवलवा तो ऑर्गॅझम तर हार्डली वीस किंवा तीस टक्क्याच बायकांना मिळतो सो so व्हॉट एव्हर ऑर्गॅझम अ फिमेल इज hmm. अ नॉन पेनिट्रेटिव्ह ऑरगॅन म्हणजे जिथं तुमचा बाबूराव रजेवर गेला काय सुट्टीवर गेला काय तो कामाला आला काय तो नाही आला काय एन सी बाबूराव त्याच्याने माझ्या ऑर्गॅझमच काही घेणं देणं नाही बरोबर आय नीड युअर टेन फिंग आय नीड युअर टाउन आय नीड मे बी अ गुड गुड फोर प्ले आय नीड अ गुड कन्व्हर्सेशन आणि जर तुम्ही ते छान माझं क्लिटोरेस ला लुप्रिकेशन देऊन छान तुम्ही फ्रिक्शन देऊन मला ऑप्झन दिले तर हे खूप छान आहे आता सायमल्टेनियस होऊ शकतं पण कधी वेन दे बोथ हॅव अमेझिंग फिजिकल केमिस्ट्री दे हॅव अमेझिंग इमोशनल केमिस्ट्री दे हॅव दॅट कन्व्हर्सेशन त्यांच्यामध्ये इतकी केमिस्ट्री आहे ना की त्यांना दोघांना त्या पॉड माहितीच आहे सगळं ॲक्च्युली आणि असं होतं नाही असं नाही मी म्हणेन हे कसं आकाशात कसा रेनबो येतो बघ बरोबर तेवढाच पाऊस तेवढंच होय आणि मग तो रेनबो आला पण रेनबो दररोज दररोज येत नाही आणि तुम्हाला पाहिजे तेव्हाच तो रेनबो येईल का तर नाहीये यू कान गो विथ गोल कि मला ना आज त्याला सायबर टेनस ओ माय गॉड मी सगळंच त्याच्यात मिस आउट करणार आहे बिकॉज इट्स ऑल अबाउट टायमिंग बरोबर याचं आम्हाला पंधरा ते वीस मिनिटं लागतात पर अ फिमेल टू रीच टू दॅट स्टेज पुषाला मेहमी दोनच मिनिटं लागते मी जर सेक्सट्रॉय वापरला तर मला दोन मिनटं लागते तर त्याचं कधीतरी मत, मतलब आहे ना चान पे पहिले क्विसीने कदम रखा नंतर कोणी ते दुसरं पाऊल ठेवलंय आता आपण जे बोलतोय ते चंद्रावर दोघांनी एकत्र पाऊल ठेवायचं बोलतोय तर, तर हे क्वचित होणार आहे हे सारखं होणार नाही राहण्यावर ना खरं सांगतो खूप सुंदर अनुभव असतो जे आपण शायरी ऐकतो ना दो जिस्मय एक जान ती फिलिंग येते कारण अशी खूप अशी अमेझिंग स्टेट आहे वेअर टू सोल्स आर ॲट दॅट लेवल तिथं तू पहिलं मी पहिलं असे नाही आहे दॅट इज द रिअल स्टेट ऑफ इक्वॅलिटी मी म्हणेन हे तिथं ते स्त्री आहे ती पुरुष आहे तो जास्त ताकदवार आहे ही व्ही काय काही नसतं तिथे प्लेजरचे ती स्टेट आहे यु नो यू मीच देन यू ॲक्च्युली फील वन विथ अदर फंड पण यू नीड टू हॅव अ लॉट ऑफ हार्ड वर्क ऑन दॅट अक्षय नाही म्हणत ह्या एपिसोडच्या शेवटला येताना महिला दिनाच्या निमित्ताने आपण ही सिरीज करतोय तर सगळ्या बायकांना तू काय सांगू इच्छित आय न ऑयल आयज ए मन डे किव स्टॉप ते रवी कारण तुम्ही स्त्री आहात आणि तुम्हाला देवानी म्हणजे मी म्हणेन वल्वा ऑनस्टला ह्या जेंडरला देवानी इतकं सुंदर अवयव दिलेला आहे आपण त्याला फक्त मेन्सट्रुएशन युरिनेशन बाळ आणायचं बाहेर आणि पुरुषांनी आचायचं ह्या पलीकडे त्यांना खूप hmm. हो रिस्पेक्टफुली पाहिलं गेलं पाहिजे म्हणजे मी म्हणेन किचडमे का कमल व्यासात लिटोरिस होत आहे कारण वय वाढल्यावर हार्मोनल्स बदलत राहतात हेच अनुभव येतच राहतील का असं नाही आहे सो ॲज फार ॲज यू फी की येस आय मॅम लव लव्ह विथ माय सेल्फ ऑर्गॅझम इज द बेस्ट वे टू कम्युनिकेट कारण जेव्हा मला ऑर्गॅझम येतं ना तर मला मी आरशात पाहिल्यात दर वाटतं या किती सुंदर आहे म्हणजे छान आहे आणि तुम्ही तुमच्या प्रेमात पडता काही नाही तर नाही ऑर्गॅझमचा सगळ्यात बेस्ट बेनिफिट आहे कारण तुम्हाला दहा लोक अप्रिशिएट करणार कुणीतरी पडणार ह्याच्यामध्ये आयुष्य निघून जातं पण ह्या सगळ्यात तुम्ही तुमच्या शरीराच्या तुम्ही तुमच्या आत्मेच्या तुम्ही तुमच्या ब्रेनच्या प्रेमात पडता आणि त्यासाठी जर ऑर्गॅझम सारखं काहीतरी तुम्हाला माध्यम असेल तर का नाही वापरायचं गो अहेड एंड खरं मला असं वाटतं की स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःच्या शरीराची ओळख सोपण हे अत्यंत महत्वाचे घटक या संपूर्ण याच्यात थँक्यू सव्या सो आलीच आणि मोकळे आधी इतका महत्वाचा विषय आम्हाला समजावून सांगा थँक्यू सो मच so